बघा कोलंबी आणली 200 रुपयाचं वाटा. पंदुटीट्याला गेलो तिकडनं आणली. ही दोघांना आम्हाला आता भरपूर झाले. हो एकच टाइम खातो. एक टाइमच मच्छी आवडते. नमस्कार, पुन्हा येतो तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. खूप खूप आणि मनापासून स्वागत. जाताना मी मच्छी साफ करते आणि गुड आफ्टरनून. पाहुणे बरं झाले. हे सकाळी जाऊन मच्छी घेऊन आले. कोलंबीचं सार करणार आणि सुक्कं बनवणार थोडं, बाकी काय नाही. पाऊस आलेला एक सर लागून गेले. परत ऊन पडलं. डाळ बी आणली तर सुकट टाकले. मुंबईला नाही येणार. मी नाही येत शक्यतो मुंबईला. ऊन लावून ठेवलं ना चांगले राहते. पापड पण बनवले. मी मेथी पण ठेवले. उन्हात सुकट ठेवलेत बघा. आल्यावर मग खायला भेटतं आम्हाला. तू दाखव तिथे दाखव. हे बघा इथे ना शेंगदाणे ठेवलेत आणि इकडे बाजूला ना मी पापड ठेवलेत. हे मी मेहनत केलेले. ह्याला एक दोन ऊन लावलं तर चांगले राहते ना, तर त्याला बुरशी पकडते. आणि परत जिरं, हे जिरं आणलं होतं मी, ते का वापरलं नाही. जिरं आणि तूर डाळ. आणि तिकडे ना विहिरीच्या कट्ट्यावर साखर ठेवली आहे, चणा डाळ ठेवली आहे आणि सुकं खोबरं थोडं राहिलं, ते पण ऊनात कडकडीत वाळवून ठेवते. गावी येऊन आम्हाला ना 8 दिवस झाले. कसे दिवस गेले कळलेच नाही. आणि पाहुण्यांकडे 2-3 दिवस कुडाळला गेलो, त्याच्यात आमचा वेळ गेला. घराची काही एवढी साफसफाई करायला मिळाली नाही. आणि उद्या आम्ही जाणार, त्यामुळे ना आज सगळं आवरून ठेवणार आहे. म्हणून जेवण वगैरे मी पटकन करून ना संध्याकाळी सगळं सामान भरणार आहे. टेरेसवर पाण्याची टाकी बसवली. ते पाणी आम्ही ना इतर कामासाठी वापरतो. आणि प्यायचं पाणी फक्त आम्ही ना विहिरीचंच भरतो. इकडे ना मी कोलंबीचं सुक्क बनवलं आहे बटाटा टाकून. आणि इकडे दुसऱ्या साईडला ना लाल मिरची वापरून ना कोलंबीचं सार बनवलं आहे. स्वयंपाक सगळा झाला. हे सगळं आवरून आता आम्ही ना जेवायला बसणार. आणि आज पाऊस नाही त्यामुळे गरम पण होत आहे खूप. आता जेवायला बसतो. बाहेर बसणार होतो जेवायला पण ऊन खूप आहे. हे बघा जेवण, चपात्या आणि कालची ना टोमॅटोची भाजी केलेली मी. काय काय जाऊन त्याला चटणी होतं. आणि कोलंबीचं सुक्क, कांदा आणि सार. माझं ताट बघा इथे आहे. मी पण जेवते. जेवतोय. पावसाने थोडं ना काळोख केलं नाही. आणि तिकडे साहित्य ठेवलं सगळं, आता मी इकडे समोर आणून ठेवलं. आता वाटतं पाऊस येणारच आहे. आता हे सगळं उचलून मी घरात घेऊन जाते.
दुपारी जेवलो आणि इकडे गावचं जे सामान होतं ना इकडे तिकडे ठेवलेलं ते सगळं व्यवस्थित आम्ही लावलं आणि आता चहा प्यायला बसलोय. पाऊस पण आहे कपडे सुकणार नाही आणि खराब होणार. परत येणार आहे एक दीड महिन्याने तेव्हा सगळे करून राहायला राहणार आहे मी एक महिना तरी. थोडं काम आहे कंपाऊंडचं काम करायचं आहे. एक बॅग भरून झाली. काकडे दिलेत दोन शेजारीने आणि त्या चिबूड मी आणला. चिबूड देत होती नको बोली बस झालं कारण मुलं खात नाही. संध्याकाळ झाली आणि देवाला मी ना दिवा लावते आणि आजचा व्हिडिओ ना मी आज नाही संपवत उद्या संपवते. शुभ सकाळ तुम्हा सर्वांना. गावचा आजचा ना आमचा शेवटचा दिवस आहे आणि आम्ही ना संध्याकाळी मुंबईला जाणार. आमची ट्रेन आहे तुतारे एक्सप्रेस सिंधुदुर्ग स्टेशनवरून संध्याकाळी 7:30. जायला मन नाही होत आहे वाईट वाटतंय पण काय करणार जावं तर लागणारच. हे बघा जेवण पण बनवून झालं. वांगं बटाट्याची भाजी बनवली आणि भात थोडा म्हणून डाळ केली आणि आंबोळ्या केल्या. हां बघा आलं एक मिनिट आहे बघा आंबोळ्या केल्या न्यायला आणि आता खायला पण आणि कुकरात भात आहे. सगळे भांडी घासलेत मी ताटं ठेवलेत आणि अंपूर्णपणे बघा सगळं उन्हात लावलं थोडंसं चादर आणि उशा ताटं पण खालीच ठेवते. त्यांचं सामान करते सगळं पाईप बी सामान ठेवावं लागतं. उघड्यात मी तुम्हाला जास्त दाखवत नाही मी बघा कपडे दाखवत नाही वाळवलेलं कडधान्य ना पिशवीत भरते आणि सगळं ना एकाच डब्यात ठेवते म्हणजे आल्यानंतर लगेच भेटतं इकडे तिकडे शोधायला नको. मुंग्याची पावडर ना मी सकाळी ना सगळीकडे टाकली म्हणजे पाठच्या दारी व इकडे दरवाजात पण सगळीकडे घरात पण टाकले ते सगळे आतमध्ये घेते. आता जेवतो आम्ही पंखा लावल्यावर ना हवेने उडते म्हणून चला जेवूया. मिस्टरांना जेवण दिलं मी हे बघा आंबोळ्या वांगवड्यात भाजी तिखट डाळ आणि भात. आता मी जेवते इथे स्टूलावरच बसतो आम्ही कारण खाली पावडरमध्ये ना वास येतो आहे. तिकीट कन्फर्म झाली जरा बरं वाटलं. जेवायचं काय मन नाही जायला कंटाळा आला केस पण नवीन चरले ऊन कडक लागले
वाजले, दोन वाजले, दोन वाजले, दोन दहा झाले. झालं आता इथले भांडे घासते ना. झालं सगळं झालं. हे दरवाजा बंद करते. इथे पण ते कपडे सगळं झालं. गॅसची शेगडी बघा, कपड्यांनी व्यवस्थित झाकून ठेवतो, रेग्युलेटर खाली बंद करतो, लाईटचे प्लग आहे त्याला पण चिकटते जातो, नाही त्याच्यात ना मुंग्या जातात. त्याला सगळं आवरून झालं. हा दरवाजा पण बंद करणार आहे मी. बघा इथे सगळं अडकवते. जाईपर्यंत आम्ही ना कामच करत असतो, सगळे आवर आवर. बघा जे बाहेर सामान ठेवले होतं थोडंफार ते पण आता आतमध्ये आणून ठेवतो आहे. आमची तयारी झाली आणि दोन तास अगोदरच आम्ही निघतोय, कारण सिंधुदुर्ग स्टेशनला जायचं आहे. 7:30 ट्रेन आहे पण आता वाजले 4:15. आणि सिंधुदुर्ग स्टेशन पण त्याचं पण सुशोभीकरण केलं, जसं कुडाळचं केलं आहे ना तसं सिंधुदुर्ग स्टेशनचं पण केलं आहे. तिथलं आपल्याला शूट करायचं आहे म्हणून तो एक वेगळा व्हिडिओ होणार आहे, म्हणजे प्रवासाचा सिंधुदुर्ग स्टेशन ते पनवेलपर्यंतचा. म्हणून हा व्हिडिओ ना मी आता इथेच संपवते. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल नवीन असा सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया प्रवासाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद. निघताना खूप वाईट.